क्रांति सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज तूच सकल न्यायदायका नमस्कार डॉक्टर बाबासाहेब एक अनमोल रत्न या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आमच्या चॅनलद्वारा आम्ही हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे आणि याला आपण प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपले सगळ्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद आणि आभार. त्याचबरोबर आज माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत प्राध्यापक डॉक्टर सिद्धराम सलवदे. त्याचं सर्वप्रथम मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. या ठिकाणी आपण आंबेडकरांचे विचार आणि आंबेडकरांनी दिलेली देणगी समाजासाठी ह्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम सर मी तुम्हाला एक पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की बाबासाहेबांची जयंती फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होत होती म्हणजे होते आता पण त्याचबरोबर ही जयंती आता संपूर्ण देशात देखील मोठ्या उत्साहात होत आहे. तर ही जयंती एवढ्या उत्साहात करण्यामागचं काय कारण असावं सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये साजरी होत होती. बाबासाहेब हयात असल्यापासूनच जयंतीला सुरुवात झाली. आता त्यानंतर बाबासाहेबांची जयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली. सुरुवातीला आंबेडकरांचे अनुयायी साजरी करत होते. नवबौद्ध समाज पूर्वाश्रमीचा महार असलेला नंतर नवबौद्ध झालेला समाज ही जयंती साजरी करत होता. आता याला व्यापक स्वरूप आलेलं आहे आणि आता वाचन केलेल्या लोकांना वाटायला की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका जातीपुरते नव्हते आणि ज्यांना ज्यांना समजले ते लोक आता जयंती साजरी करतात. आज महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण देशामध्ये साजरी केली जाते आणि एवढंच नाही तर आज कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेतही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. सर म्हणजे जगामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. म्हणजे महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता ते संपूर्ण देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारामुळं ज्या लोकांना कळले बाबासाहेब ते देखील जयंती साजरी करतात. आणि तुम्ही सांगितलं कोलंबिया विद्यापीठामध्ये देखील जयंती साजरी होती. हे खरं तर बाबासाहेबांना दिलेलं अभिवादन फार मोठं आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हयात होते त्यांनी खूप मोठे विचार आपल्या देशासाठी मांडले आणि एक दिशा दाखवण्याचा एक मार्ग त्यांनी सगळ्यांसाठी केला होता. तर आत्ता या घडीला त्यांच्या विचाराची कितपत गरज आहे सर? हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती आणि समाजामध्ये अस्पृश्य मानल्या गेलेला एक मोठा वर्ग समानतेपासून वंचित ठेवलेला होता. त्यांना मानवी अधिकार नाकारलेले होते. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जनावरालाही प्रवेश होता परंतु अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला प्रवेश दिला जात नव्हता आणि त्याचे चटके स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केलेले होते आणि त्यांनी त्याच्या विरोधामध्ये प्रखर लढा दिला. त्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा त्यांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला, काळारा मंदिर प्रवेश सत्याग्रह केला आणि संघर्ष करून आम्हीही माणूस आहोत, आम्हालाही माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे याविषयी संघर्ष केला आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालं. ते स्वतः राज्यघटना निर्मितीमध्ये त्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे आणि ज्या बाबासाहेबांनी हे चटके सहन केले त्यांनी स्वतःच राज्यघटनेमध्ये कलम 17 कायद्याद्वारे अस्पृश्यता नष्ट केली आणि जे अस्पृश्यता पाळतील त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे प्रत्येक माणसाला जात धर्म वंश लिंग भाषा धर्म कुठलाही भेदभाव केला जाऊ नये, प्रत्येक माणसाला समान अधिकार असला पाहिजे हे राज्यघटनेमध्ये दिलं, समाजामध्ये दिलं, प्रबोधन केलं आणि आज सर्व माणसं एका समान पातळीवर आहेत त्याचं सारं क्रेडिट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात आहे. म्हणून आज आंबेडकरांचे विचार हे रिलेव्हंट आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रामध्ये रुजले याचं कारण महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, वारकरी संप्रदाय यामुळं बाबासाहेबांना सोपं गेलं. अच्छा. परंतु इतर घटक राज्यामध्ये मात्र तशी परिस्थिती नव्हती आणि बाबासाहेब पोहोचायला उशीर झाला. मग आत्ता बाबासाहेब इतर घटक राज्यामध्ये पोहोचायला लागलेत. कर्नाटकामध्ये, गुजरातमध्ये, आता काल पंजाबच्या निवडणुका झाल्या. त्या पंजाबच्या निवडणुकामध्ये केजरीवालने बाबासाहेबांचं आणि भगतसिंगांचं दोघांच्या नावावर सत्ता काबीज केली आणि प्रत्येक कार्यालयामध्ये भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो बसवले जातील म्हणून घोषणा केली आणि बसवले. अगदी बरोबर आहे सर. आम्ही बघतोय की बऱ्याच ठिकाणी मी गेलोय राज्याच्या बाहेर
तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पुतळे दिसायचे, आता बाहेर देखील बाबासाहेबांचे पुतळे मी बघितलेले आहेत. खरं आहे सर ते. त्याचबरोबर बाबासाहेबांनी तुम्ही जसं म्हटलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा एक संदेश त्या काळात दिला होता बाबासाहेबांनी, त्यामागचं काय कारण असावं सर? बाबासाहेबांनी हा संघर्ष प्रामुख्यानं दबलेल्या वर्गासाठी दिला. स्वतः बाबासाहेब शिकले आणि त्यांनी त्यांच्या हयातीमध्येही अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील मुलांना परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल, तुम्हाला शिक्षण घेतल्यानंतर ज्ञान मिळेल आणि तुम्ही समाजामध्ये जागृती कराल, यासाठी त्यांनी तुम्ही पहिल्यांदा शिका, संघटित व्हा, एकत्रित या आणि अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष करा. अच्छा अच्छा. अन्याय जिथं होत असेल तर त्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी तुम्ही संघर्ष करा. त्यांनी संघर्ष केला, महाराष्ट्राच्या 14 तळ्यासाठी संघर्ष केला. बरोबर. म्हणजे आम्ही माणूस आहोत, आम्हाला माणुसकीचे अधिकार द्या आणि आम्हालाही तू इतरासारखे अधिकार आहेत. आणि त्या संघर्ष करताना तुम्हाला एक सांगतोय की त्या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस प्रतिकात्मक म्हणून त्यांनी महात्मा गांधींचा फोटो लावला होता. हे आज आम्हाला गांधी आणि आंबेडकर यांच्याविषयी एक कॉन्ट्रोवर्सी दाखवली जाते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या कार्यक्रमामध्ये महात्मा गांधींचा फोटो लावला होता. आता परवाच मी कालच डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं एक ज्येष्ठ राष्ट्रीय लेवलचे विचारवंत आहेत पुस्तक वाचलो, त्यामध्ये संदर्भासह स्पष्टीकरण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहात महात्मा गांधींचा फोटो लावलेला होता. आणि रावसाहेब कसबे हे आंबेडकरवादी विचारवंत आहेत. बरोबर. म्हणजे त्यांनी संघर्ष केला पण त्या संघर्षाचं स्वरूप म्हणजे दगडफेक नव्हतं. अगदी योग्य. संघर्षाचं स्वरूप म्हणजे प्रतिकार करणं आणि सामूहिकरित्या प्रतिकार करणं. आता संघर्ष म्हणजे काय, गोंधळ घालणं हे अभिप्रेत नव्हतं. बरोबर. संघर्ष म्हणजे आपण एकत्रित येऊन अन्यायाला विरोध करायचं, संघटितपणे विरोध करायचं. आता तर लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये शांततामय प्रतीनं संघर्ष करू शकतो आणि आपल्याला सत्ता आणता येते, एखाद्याची सत्ता घालवता येते. अगदी. आणि हा संघर्ष बाबासाहेबांना अभिप्रेत होता. अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष म्हणजे जुलमी राजकर्त्याच्या विरोधामध्ये एकत्रित येऊन मतपेटीतून परिवर्तन घडवणं. अगदी बरोबर सर. म्हणजे हा संघर्ष, संघर्ष म्हणजे आता आम्ही संघर्षाची वेगळी डेफिनेशन घेतो पण संघर्ष म्हणजे तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला तुम्ही प्रतिकार करा, लोकशाही पद्धतीने प्रतिकार करा. खरंय सर. सर त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं किंवा संविधानाविषयी बरेच उलटसुलट चर्चा आहेत, तर बाबासाहेबांनी फार व्यापक पद्धतीनं ते संविधानाचा अभ्यास केलेला आहे, तर काय सांगाल सर त्या संविधानाविषयी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारताच्या राष्ट्र उभारणीमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यामध्ये त्यांनी सामाजिक प्रतिकाराचा लढा दिला, अस्पृश्य बांधवांना न्याय मिळवून दिला, स्त्रियांना अधिकार मिळवून दिले, कामगारांना अधिकार मिळवून दिले, लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. याबरोबरच त्यांनी भारताच्या संविधान निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीच बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणलेलं आहे. आज आपला देश हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातोय. खरं सर. आपली लोकसंख्या ही अमेरिकेच्या तिप्पट आहे. अमेरिकेच्या तिप्पट आपली लोकसंख्या आहे. म्हणजे महाराष्ट्र हे ऑस्ट्रेलियापेक्षा मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेश एवढं अमेरिके एवढं उत्तर प्रदेश आहे. मग एवढ्या मोठ्या खंडप्राय देश, या देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक रूढी आहेत, अनेक परंपरा आहेत, अनेक चालीरीती आहेत आणि या खंडप्राय देशामध्ये 12 महिल्यानंतर भाषा बदलली जाते. प्रत्येक राज्यामध्ये भाषा वेगळी आहे आणि अशा अनेक रूढी परंपरा चालीरीती एका जातीमध्ये 2-3 उपजाती आहेत. एवढा मोठा देश आज एकत्रित राहिलेला आहे, त्याचं सारं क्रेडिट आपल्या राज्यघटनेला जात आहे. भारताबरोबर 77 राष्ट्र स्वतंत्र झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडचा प्रभाव कमी झाला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याचे अनेक पैलू आहेत, त्यामध्ये दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचा प्रभाव कमी झाला आणि इंग्लंडनं आता जगावरचं साम्राज्य हळूहळू कमी केलं आणि भारताबरोबर 77 राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं. त्यांची नॉन अलाइनमेंट मुवमेंट नाम ही संघटना आहे आणि या 77 राष्ट्रांनी आपापल्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय व्यवस्था निर्माण केल्या. शेजारी पाकिस्ताननं केली, श्रीलंकेनं केली, बांगलादेशनंतर झाला आणि या सर्व राष्ट्रांनी लोकशाही आणल्या. परंतु तुम्हाला
मी अभिमानानं सांगतो की सर्व देशातल्या राजकीय व्यवस्था कोलॅप्स झाल्या, बदलल्या, हुकुमशाही आल्या, तिथल्या लष्करानं तिथल्या राज्यकर्त्यांना धरलं, फाशी दिलं, अटक केली, पुन्हा सत्ता परिवर्तन झालं, पण भारताची लोकशाही मात्र दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललेली आहे. चार भाऊ एकत्रित राहू शकत नाहीत, तर एवढ्या जाती धर्माचे लोक आज एकत्रितपणे राहतात. हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, शीख राहतात, ईसाई राहतात. आता आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची सुट्टी आहे, उद्या गुड फ्रायडेची सुट्टी आहे, आज महावीर जयंती आहेत. म्हणजे सर्व लोक एकत्रित गुण्यागोविंदाला राहतात, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. अगदी बरोबर सर. सर्व लोकांना आपल्या इच्छेप्रमाणे धार्मिक आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि याबरोबरच तुमच्या धर्माचं आचरण करत असताना, तुमचा धर्म पाळत असताना दुसऱ्या धर्माच्या भावनाचा आदर करा, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आज आपला देश जगामध्ये, आज बघतोय आपण अमेरिका रशियाचं युक्रेनचं युद्ध चाललं आहे, आणि अमेरिका म्हणते भारतानं भूमिका बोलावी, भारतानं प्रतिका द्यावी, जर्मनी म्हणते भारतानं भूमिका व्यक्त करावी, कारण भारताची लोकसंख्या ही 1/3 जगातली आहे. जगातल्या 1/3 लोकसंख्या एकट्या चीन आणि भारताची आहे. बरोबर सर. भारत हा जगातला एक मोठा देश आहे, आणि आपल्या भूमिकेकडं जगाचं लक्ष लागलेलं असतंय. युक्रेनचे अध्यक्ष म्हणतोय भारतानं आम्हाला मदत करावी, रशिया म्हणतंय भारतानं आमची भूमिका घ्यावी, अमेरिका म्हणतंय भारतानं आमची भूमिका घ्यावी, कारण भारत हे जगातलं सर्वात मोठं लोकशाही देश आहे, आणि ते आपल्या संसदीय शासन प्रणालीवर, आपल्या राज्यघटनेवर निर्माण झालेलं आहे. म्हणून राज्यघटना ही आपल्या भारतीयांचा आत्मा आहे. भारताबरोबर पाकिस्तान धर्मावर आधारित निर्माण झालं, एकाच धर्माचे पाकिस्तान, परंतु 1971 पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेश पूर्ण निर्माण झालं. म्हणजे धर्मावर आधारित एकाच जातीचं, एकाच धर्माचं राष्ट्र टिकू शकलं नाही, कारण त्यांची राज्यघटना आपल्यासारखी सक्षम नव्हती. आज आपण जे टिकलोय ते केवळ आणि केवळ आपल्या दूरदृष्टीपणामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या निर्मितीतल्या योगदानामुळं. अगदी बरोबर आहे. असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात आलं की एक समाज ह्या तळागाळात जो आहे याची प्रगती, याची उन्नती होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या समाजासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे सर. हो, तर त्या योगदानामुळं त्या समाजाची उन्नती प्रगती होण्याबरोबरच बाबासाहेबांनी आणखी इतर समाजासाठी काय केलं, काय सांगा सर? तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता तुम्हाला मी सविस्तर सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही एका जातीसाठी काम केलं नाही. काय बात. जो लोक अस्पृश्य म्हणून गणले जातात, महाराष्ट्रामध्ये महार ही जात पूर्वाश्रमीची, की आता ते बौद्ध झाले, त्यांच्याबरोबर इतर जवळजवळ 50-56 जाती शेड्यूल कास्टमध्ये, पोटजाती वगैरे शेड्यूल कास्टमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये त्या जातीची नावं वेगवेगळी आहेत. कर्नाटकामध्ये होल्यार म्हणतात, पंजाबमध्ये वेगळं आहे, उत्तर प्रदेशमध्ये चमार म्हणतात. म्हणजे अशा जातीची नावं वेगवेगळी आहेत. शेड्यूल कास्ट, अस्पृश्य, की ज्या जातीचा स्पर्शही वर्ज मानला जात होता, महाराष्ट्रामध्ये त्या जातीला महार म्हणलं जात होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते एका जातीचे असल्यामुळं आंबेडकरांच्या अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकर सांगतील ते ॲक्सेप्टच केलं. शिका म्हणले की शिकलंच, तुम्ही अंधश्रद्धा मानू नका म्हणले की मानलंच नाही. मग नंतर मात्र इतर जातीचे लोक थोडेसे पाठीमागे राहिले. मग आता इतर राज्यामध्ये आंबेडकरवाद चाललेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही महार या जातीची किंवा नवबोध या जातीचे नाही, जे दबलेले आहेत त्या सर्वांचं प्रतिनिधित्व मी करतो म्हणलेलं आहे. समाजातील जे दबले दुबले आहेत त्यांच्यासाठी. आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाचं स्थापना बाबासाहेबांनी केली नाही, त्यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडलेली होती. आणि त्या रिपब्लिकन पक्षामध्ये काम करण्यासाठी त्यांनी सवर्ण समाजाच्या लोकांना विनंती केली होती. त्यामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहियांना त्यांनी निमंत्रण दिलं होतं. डॉक्टर राम मनोहर लोहिया, तुम्ही माझ्या रिपब्लिकन पक्षामध्ये काम करा. मधु लिमयेंना त्यांनी पत्र पाठवलं होतं, तुम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये काम करा. म्हणजे त्यांचा जातीवर नव्हता, तर दबलेल्या वर्गासाठी काम करावं ही त्यांची भूमिका होती. बाबासाहेब आंबेडकर महारचे सत्याग्रह करत असताना मराठा लोक गेले होते, आणि त्यांनी सांगितलं की ह्या ब्राह्मण लोकांना तुम्ही बाजूला करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझा ब्राह्मणांना विरोध नाही, ब्राह्मण्यवादाला आहे,
तुम्हाला याच असेल तर या, मी नाही म्हणत नाही, पण जात ही माझी नाही, विचार हे माझे, ब्राह्मण्य विचाराला माझा विरोध आहे. मग त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी चर्मकार असतील, मातंग असतील, दक्षिण भारतामध्ये बाबासाहेब गेले, उत्तर भारतामध्ये गेले, पी बाळू नावाचा एक चर्मकार समाजाचा कार्यकर्ता होता, त्यांनाही बाबासाहेबांनी अनेक वेळा हे केलेलं होतं, बाबा तुम्ही समाजासाठी काम करा. म्हणजे कास्ट, ज्या कास्टला ज्या लोकांना त्रास होतोय त्या लोकांच्यासाठी बाबासाहेबांनी कष्ट केलेले आहेत. आणि शेवटी त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा हिंदू कोड बिलासाठी दिला, आणि हिंदू कोड बिल हे हिंदू स्त्रियांच्या अधिकारासाठी होतं. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे व्यापकता त्यांच्याकडे खूप प्रचंड होती. हिंदू बिल कोड त्यांनी जे निर्माण केलं त्याचा फायदा आज देखील भारतातल्या सगळ्या याच्यावत स्त्रियांना होतोय, जे आपल्या माता भगिनी आहेत. बरोबर. तर त्याच्या मागे दृष्टिकोन काय होता डॉक्टर बाबासाहेबांचा? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जेवढं करता येईल तेवढं केलं होतं. स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीनं मताचा अधिकार दिलेला होता, स्त्रियांना समान काम समान वेतन दिलेलं होतं, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिलेला होता, स्त्रियांना कायद्याच्या समोर समानता आणण्यामध्ये बाबासाहेब यशस्वी ठरले होते. परंतु हिंदू समाजामध्ये जी काही पारंपरिक पद्धती होती त्या पारंपरिक पद्धतीमध्ये धर्माचा आधार असल्यामुळं स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जात होता. स्त्रीनं चूल आणि मूल एवढ्यापुरतच मर्यादित राहिलं पाहिजे. पतीचं आदेश मानणं आणि पतीच्या हितातच आपलं हित मानणं एवढं स्त्रीला मर्यादित होतं. लग्नामध्ये लग्न हे संस्कार मानला जात होता. एखाद्या पुरुषाला 2-4 लग्न करण्याचा अधिकार होता. स्त्रीला एकदा लग्न झाले की जिल्ह्या घरीच मेलं पाहिजे. आपला पती आणि आपलं लग्न, आणि आई वडिलांनी म्हणायचं तुला लग्न झालंय तू त्याच घरामध्ये नांद आणि मर, तू नाही नांदली तर आमचं नाव जाईल, अशा पद्धतीची प्रथा होती. म्हणजे स्त्रियांना फारसे अधिकार नव्हते. आणि हिंदू स्त्रियांना विशेष म्हणजे सर्व त्या हिंदू कोड बिल हे हिंदू स्त्रियांच्यासाठी, म्हणजे यामध्ये शीख जैन यांनाही हिंदू कोड बिल लागू होतं, वीरशैव लिंगाच होतं, फक्त ख्रिश्चन आणि मुस्लिम की हे दोन धर्म बाहेरचे होते. बरोबर. बाकीचे साऱ्या धर्माचा उदय इथं झाला होता. स्त्रियांना समान अधिकार मिळाला पाहिजे, स्त्रियांना पुटगीचा अधिकार मिळाला पाहिजे. जर एखादा पती दारू पित असेल, त्रास देत असेल, तर त्याच्यापासून वेगळं राहण्याचा अधिकार असला पाहिजे. स्त्रीला वडिलाच्या संपत्तीमध्ये अधिकार असला पाहिजे, आणि पत्नीला पतीच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार असला पाहिजे. हे स्त्री ही माणूस आहे आणि स्त्रीलाही माणसासारखे अधिकार असले पाहिजेत. अशा पद्धतीच्या धार्मिक परंपरेमुळं स्त्रियांना समान अधिकार असणारं एक व्यापक असं हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं होतं. नेहरूंनी सुरुवातीला त्यांना मान्यता दिलेली होती आणि ते हिंदू कोड बिल सभागृहामध्ये मांडलं. सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की ठीक आहे, परंतु काँग्रेसमध्ये त्यावेळच्या काँग्रेसमध्ये हिंदुत्वाचा प्रभाव जास्त होता. अच्छा. त्यावेळेस काँग्रेस ही हिंदू पार्टी म्हणून ओळखली जात होती. अच्छा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सारखे असतील हिंदुत्ववादी होते, श्यामाप्रसाद मुखर्जी नंतर ते जनसंघात आले, ते RSSचे, तेही काँग्रेसमध्येच होते. आणि हे हिंदू धर्माचा प्रभाव होता. काँग्रेसला या लोकांनी सांगितलं, धर्मगुरूंनी सांगितलं की हा दलित माणूस आहे आणि हा आपल्या धर्मातल्या परंपरा नष्ट करतोय, आपल्या स्मृतीच्या परंपरा नष्ट करतोय आणि याला विरोध केला पाहिजे. आणि 1952 निवडणुका होणार होत्या आणि काँग्रेसनं सांगितलं की हे जर तुम्ही विधेयक मांडलं तर हिंदू धर्मातल्या लोकांच्या रोषाला बळी पडेल आणि लोक नाराज होतील, इलेक्शनवर आपला परिणाम होईल. आणि नेहरूंनी सांगितलं की बिल स्टॉप करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्षणाचाही विचार केला नाही आणि कायदेमंत्रीपदाचा राजीनामा नेऊन ते सरकारच्या बाहेर पडले. म्हणजे दलितांच्यासाठी बाबासाहेब बाहेर पडले नाहीत, स्वतःच्या खुर्चीसाठी बाबासाहेब बाहेर पडले नाहीत, हिंदू स्त्रियांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्रीपदाचा क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला आणि ते सभागृहाच्या बाहेर पडले. मग जेव्हा तुम्ही असं म्हणताय की जे बाहेर पडल्यानंतर हिंदू बिल कोड कसं पास झालं किंवा त्यानंतर काय प्रोसिजर झाली? मग हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मांडलेलं होतं ते नामंजूर केलं म्हणून बाबासाहेब बाहेर पडले. पुन्हा निवडणुका झाल्या आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना माहिती होतं की ही हिंदू कोड बिल व्यापक आहे आणि हिंदू कोड बिल आवश्यक आहे. मग हिंदू कोड बिल सर्व जसंच्या तसं हिंदू कोड बिल टप्प्याटप्प्याने त्याचे तुकडे पाडले. सुरुवातीला पोटगीचा अधिकार मंजूर केला, नंतर विवाहाचा अधिकार मंजूर केला, नंतर दत्तक विधान मंजूर केलं आणि टप्प्याटप्प्यानं हिंदू कोड बिल जसंच्या तसं मंजूर केलं आणि आज जे स्त्रियांना अधिकार मिळाले त्या सर्व अधिकारही हिंदू कोड बिलामुळे मिळत आहेत. साधारणतः ही सगळी चर्चा चालू असताना एक माझ्या डोक्यात असा प्रश्न येतो डॉक्टर साहेब,
की त्यावेळेला हे सगळे होते डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल असतील गांधी असतील नेहरू असतील तेव्हा वैचारिक संघर्ष आंबेडकर साहेबांसोबत होता किंवा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि ह्या नेत्यांचे वैचारिक मतभेद होते वैचारिक मतभेद यासाठी होते की अस्पृश्यतेच्या परंपरेच्या विरोधामध्ये बाबासाहेब क्रांतिकारक बदल व्हावा या मताचे होते बरोबर आम्ही माणूस आहे आम्हाला माणुसकीचे अधिकार तुम्ही दिले पाहिजेत आणि आम्हाला तुम्ही चांगली वागणूक दिली पाहिजे आणि डॉक्टर आंबेडकरांची ही मतं या नेत्यांना मान्य होती परंतु हे म्हणत होते की आम्ही करू परंतु टप्प्याटप्प्यानं करू अच्छा महात्मा गांधी तुम्हाला सांगतो महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींनी पुणेकरांच्या वेळेस बाबासाहेबांना शब्द दिला होता की इथून मी हरिजन दासप्रश्य उद्धाराचंच काम करेन अच्छा आणि महात्मा गांधी हे भंगी वस्तीमध्ये सॉरी भंगी म्हणणं सुद्धा आता योग्य ठरत नाही वाल्मिकी वस्तीमध्ये राहायला गेले आणि जे स्वच्छतेचं लोक काम करतात ते स्वतः महात्मा गांधी काम करत होते पण हित आता एक आहे की आईचं प्रेम आणि दाईचं प्रेम बाबासाहेबाचं अस्पृश्याविषयी आईचं प्रेम होतं आणि या नेत्यांचं दाईचं प्रेम म्हणजे मावशीचं प्रेम होतं हा फरक आहे डॉक्टर सिद्धराम सर्वदे यांनी खूप चांगलं या ठिकाणी विश्लेषण चालू ठेवलेलं आहे ही चर्चा अशीच चालू राहणार आहे एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि परत प्राध्यापक डॉक्टर सिद्धराम सर्वदे यांच्याशी बातचीत करूया आपल्या आप्तजनांचा जन्मदिवस अविस्मरणीय करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे शुभेच्छा देणे आपल्या मनापासून दिलेल्या शुभेच्छा योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजेच जाहिरात मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा सलीम पटेल यांना मोबाईल 9370286329 आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींना प्रसिद्धी मिळावी असंच आपल्याला वाटतं म्हणूनच त्याची जाहिरात करणं हा उत्तम मार्ग हॉटेल घर शाळा मॉल हॉस्पिटल दुकान या सर्वांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजेच इन मेट्रो न्यूज चॅनल नंबर 125 आपल्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी आजच संपर्क साधा सलीम पटेल यांना मोबाईल 9370286329 विश्रांतीनंतर पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब एक अनमोल रत्न या विशेष कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतोय सर्वदे सर माझ्यासोबत आहेत खूप चांगलं विश्लेषण विचारलेल्या प्रश्नाचं आकलन होण्यासाठी त्यांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो ही चर्चा पुढे चालू ठेवतो आहे पहिला विश्रांतीचा प्रश्न त्यांना असं विचारू इच्छितो आजच्या काळात बाबासाहेबांचे कोणते विचार प्रेरणादायी वाटतात सर सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे आजच्या काळामध्ये विचार रिलेव्हंट आहेत प्रेरणादायी आहेत कुठले तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये जे प्रश्न होते त्यावेळचे प्रश्न आणि आताचे प्रश्न थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे आहेत त्यावेळेस अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होती आपण स्वातंत्र्यात होतो धर्मामधला अतिशय गढूळ स्वरूप होतं आता परिस्थिती बदललेली आहे परंतु मूलभूत प्रश्न मात्र आणखी तसेच आहेत अस्पृश्यता ही वरून पाळली जात नाही परंतु मनामध्ये एकमेकाविषयी आकस आजही असलेला दिसतो आजही घराचे दरवाजे एकमेकाला मोकळे आहेत परंतु मनाचे दरवाजे मोकळे नाहीत मनानं एकत्रित शरीरानं जेवतात खातात पितात पण आतून एकमेकाविषयी द्वेष आहे तर खऱ्या अर्थानं सामाजिक समता निर्माण झाली पाहिजे जसं राज्यघटनेमध्ये जात धर्म वंश लिंग भेद कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे हे कागदावर आहे मनापासून झालेलं नाही आणि आज आपण सारे भारतीय आहोत आज आपण कुठल्या जाती जन्मलो असलो तरी आपण भारतीय आहोत हा विचार एकत्रित रुजणं महत्त्वाचं आहे आपण कुठल्या जाती जन्मावं हे आपल्या हातात नाही
ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे, परंतु आपण भारतात जन्मलो ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण बंधुभावानं वागलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा सारांश आहे. आम्ही भारतीय लोक भारतासाठी एक सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करू शकतो. सर्व भारतीयांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, सामाजिक समता, बंधुता देण्याचं अभिवचन देतो. ही बंधुता निर्माण करणं आजच्या काळामध्ये खरंच गरज आहे. आज आमची प्रार्थना, आपण बघा, आम्ही पहिलीपासून शिकतोय भारत माझा देश आहे, आम्ही सारे भारतीय माझे बांधव आहेत, खरेखर आहेत का? माझे माझ्या धर्मावर नटलेले प्रेम आहे, परंपरेचा अभिमान आहे, साऱ्या नटलेल्या परंपरेचा आपल्याला अभिमान आहे का? इथंच आपल्याकडं आज भोंग्यावरून संघर्ष निर्माण होतोय, चालिसावरून संघर्ष निर्माण होतोय. म्हणजे भारतीय बांधव असतील तर मग हे धर्मात का? तुम्ही या देशात जे जन्मले, सावरकरांचा आता बाबासाहेबांचा विषय असला तरी आपल्याला सावरकर सोडून चालत नाही. सावरकर म्हणत होते की जो या देशात जन्मला तो भारतीय. खरं आहे सर. मग आता तुमच्या हिंदुत्वाद्यांच्या सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे तरी वागलं तरी पण बाबासाहेबांचं तिथं कुठेतरी एक येत आहे. आम्ही भारतीय आहोत ही जी भावना आहे. बाबासाहेब मी पहिल्यांदा भारतीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणले होते की माझा देश आणि माझा प्राण या दोन्हीमध्ये मी पहिल्यांदा माझ्या देशाला प्राधान्य देईन. हे इतके ते देशाच्या विषयी हे होते त्यांचं. मग ही भूमिका आजच्या काळात महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले ते ग्रंथामुळं घडले, अभ्यासामुळं घडले. बाबासाहेब आंबेडकरांच्या लायब्ररीमध्ये पर्सनल 35,000 ते 40,000 पुस्तकं होती. ती त्यांनी त्या आपल्या शिक्षण संस्थेला देऊन टाकले. एवढे घडले ते केवळ पुस्तकामुळं. ग्रंथ हेच माझे गुरु म्हणायचे. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, माझ्या उद्या आता मला दिसत नाही आणि माझे डोळे गेले तर मी वाचणार कसं म्हण रडतात. उद्या मला नाही दिसलं तर मी वाचू कसं म्हणून ओक्साबोक्षी बाबासाहेब रडतात. बाबासाहेब परदेशावरून येत होते इंग्लंडवरून शिक्षण संपल्यानंतर आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांची बोट बुडली. त्यांनी एका बोटमध्ये होते आणि पुस्तक एका बोटीत होते. मग दुसऱ्या बोटीला सुदैवानं दुसरी बोट बुडली. बाबासाहेब वाचले, त्यांच्या घरचे मित्र घाबरले, बाबासाहेबाचीच बोट बुडली का? मग बाबासाहेब वाचले आणि तुम्ही आलात आमच्या जीवात, जीव आले म्हणले. पण 5 मिनिटानं बाबासाहेब म्हणले, माझ्या पुस्तकाची बोट बुडली म्हणून बाबासाहेब रडत होते. म्हणजे ग्रंथावर त्यांचं कमालीचं प्रेम होतं. माझ्या मुलापेक्षा तितकंच मी माझ्या पुस्तकावर प्रेम करतो बाबासाहेब म्हणायचे. ते विचार आजच्या काळात पाहिजे. आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा झालेली आहे. शिकवणारे हे व्हॉट्सअपवर आहेत आणि शिकणारे हे व्हॉट्सअपवर आहेत आणि सारं कॉपी पेस्ट आहे. तर आज खरं नॉलेज जर असेल तर ते पुस्तकातून, ग्रंथातून येते. म्हणजे बाबासाहेबांच्या वाचनाची गरज आहे, बाबासाहेबांच्या चिंतनाची गरज आहे. बाबासाहेब हे नैतिकतावादी होते, नैतिकता ते मानणारे होते. शेवटच्या घटकाच्या माणसाचा विकास झाला पाहिजे ही बाबासाहेबाची भूमिका होती. गरीब कष्टकरी लोकांचा विकास झाला पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. स्त्रियांचा विकास झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आणि जात, धर्म, वंश, लिंग या कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समानतेनं वागवा हे जे बाबासाहेबांचं विचार आहे, हा खरा आंबेडकरी विचार आहे. खरं सर, आंबेडकरी विचार हा आहे. आंबेडकरी म्हणजे मी त्या जातीचा आहे म्हणून आंबेडकरी, नाहीतर आंबेडकरी ओरिजिनल विचार हा आहे आणि त्याची खरीच गरज आता आहे. सर, तुम्ही जे खूप छानपैकी विश्लेषण केलेलं आहे, त्याचबरोबर एक महत्त्वाचा आणि कलाटणी देणारा एक प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात होऊन गेला, तो म्हणजे धर्मांतराचा. हो, तर त्यावेळेला बाबासाहेबांना धर्मांतर करावं असं का वाटलं, त्यामागची कारणं काय आहेत, थोडंसं आमच्या दर्शकासाठी विश्लेषण केलं तर बरं होईल. बाबासाहेबांच्या घरचं वातावरण धार्मिक होतं. त्यांच्या कुटुंबामध्ये सुरुवातीला त्यांना धार्मिक म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. अच्छा. लहानपणामध्ये त्यांना हिंदू धर्मातल्या वारकरी संप्रदायाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. बाबासाहेब ही एका ठिकाणी मुंबईमध्ये एका विषयाच्या सभेमध्ये भाषण करताना त्यांनी महाभारतातलं उदाहरण दिलं होतं. म्हणजे बाबासाहेबांचा धार्मिक दृष्टिकोन हा सुरुवातीला धार्मिक त्यांची उदाहरणं येत होती, पण हिंदू धर्मात वर्णव्यवस्थेमध्ये अस्पृश्य समाजाला विषमतेची वागणूक दिली जात होती. धर्मातल्याच लोकांना केवळ विशिष्ट जाती जन्मला म्हणून मानवी अधिकार नाकारले होते. त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला आणि त्यामध्ये महाडच्या 1927 साली महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या धर्मग्रंथामध्ये
वर्णव्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे तो मनुस्मृती ग्रंथ त्यांनी त्याचं सार्वजनिक दहन केलं की या मनुस्मृतीमध्ये स्त्रियाला आणि अस्पृश्य समाजाला तुच्छतेची वागणूक देण्याची तरतूद केलेली होती. आणि त्यांनी हिंदू त्यांच्या बहिष्कृत भारत मूक नायक जनता या वर्तमानपत्रामध्ये अनेक वेळा लेख लिहिले की आम्हाला समानतेची वागणूक द्या, आम्ही माणूस आहोत आम्हालाही माणुसकीची वागणूक द्या. काळाराम मंदिराच्या प्रवेशाच्या वेळेस त्यांनी मंदिर प्रवेशाला पाठिंबा दिला आणि आम्हालाही मंदिरामध्ये प्रवेश मिळू द्या. मग शेवटी तिथला मोठा संघर्ष झाला, 2 वर्षाच्या पेक्षा जास्त तो सत्याग्रह चालला आणि सवर्ण हिंदूंनी मंदिरामध्ये प्रवेश द्यायला नकार दिला. त्यावेळेस एवढा येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हिंदू म्हणून जन्मलो कारण ते माझ्या हातात नव्हतं पण आता हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली. आणि नंतर त्यांनी अनेक वेळा आव्हान केलं हिंदू धर्माने आता तरी बदल करावा, हिंदू धर्माने सर्वांना एक व्यापक अशा पद्धतीचे नियम करावेत आणि आम्हाला माणुसकीचे अधिकार द्यावेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अस्पृश्यतेला कंटाळून एखादी व्यक्ती मुस्लिम झाली तर त्या मुस्लिम समाजाला हिंदू धर्मात त्या लोकांकडून चांगली वागणूक मिळत होती पण अस्पृश्य म्हणून राहिलेल्या व्यक्तीला चांगली वागणूक मिळत नव्हती. मग त्यांनी अनेक वेळा आव्हान केलं की आम्हाला चांगली वागणूक द्या, आम्ही हिंदू आहे तर आम्हाला चांगली वागणूक द्या. महात्मा गांधी म्हणायचे हिंदू हा हिंदू धर्मावरचा अस्पृश्यता हिंदू धर्मावरचा कलंक आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे हा आमच्या शरीरावरचाच कलंक आहे आणि तो आम्हीच धुवून काढतो. मग त्यांनी 35 ते 56 हिंदू धर्मांना सुधारण्यासाठी संधी दिली होती, बदल करतील अशी त्यांची अपेक्षा होती. आणखी एक त्यात तुम्हाला सांगतो, धर्म कुठला स्वीकारावा याविषयी बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केला. हिंदू धर्माचा तर त्यांनी हिंदू पंडितापेक्षा जास्त अभ्यास केला होता. संस्कृत भाषा शिकून सर्व धर्मग्रंथ पाठ केले होते, त्यांचे विचार त्यांच्यातले अर्थ सांगत होते. मग हिंदू धर्मातल्या विषमतेवर त्यांनी कठोर टीका केली आणि बदलायचं आव्हान केलं, शंकराचार्यांना आव्हान केलं पण प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनी मुस्लिम धर्माचा अभ्यास केला, शीख धर्माचा अभ्यास केला, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला, काही दिवस शीख धर्माचा पण त्यांनी डिटेलमध्ये अभ्यास केला. मग शेवटी त्यांनी गाडगेबाबा संत होते ते फार शिकलेले नव्हते पण फार महापुरुष होते. तर गाडगेबाबा कर्मवीर भाऊराव पाटील यांचे बाबासाहेबांचे चांगले संबंध होते. गाडगेबाबांना त्यांनी विचारलं, बाबा मी धर्मांतर करणार आहे कुठला धर्म स्वीकारू? गाडगेबाबा म्हणले, तुम्ही मोठे विद्वान आहात, मी तुम्हाला सल्ला देत नाही. मग गाडगेबाबाला त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेस बाबासाहेबांना हैदराबादच्या निजामाची ऑफर होती, बाबासाहेब मुस्लिम धर्म स्वीकारा, तुम्हाला पाहिजे ती प्रॉपर्टी देतो आणि तुमच्या अनुयायाला पाहिजे तेवढी जमीन देतो. बाबासाहेबांनी सांगितलं, जर मी मुस्लिम धर्म स्वीकारला तर हिंदू अल्पसंख्याक होतील, ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर देशाच्या स्वायत्ततेला धोका निर्माण होईल कारण ब्रिटिश ख्रिश्चन होते. त्यांनी बाबा म्हणले, मी जर दुसरे धर्म स्वीकारले तर मला काय अवघड जाणार नाही पण या देशाचा विध्वंसक म्हणून मला माझी इतिहासात नोंद करायची नाही. आणि या देशाच्या मातीत जन्मलेल्या बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा घेतली की जो धर्म भारताच्याच मातीतला आहे, बौद्ध धर्म नाही आहे, तो एक विचार आहे. हिंदू राजा होते सिद्धार्थ आणि त्यांनी एक मार्ग दिला, त्या मार्गाला अनुयायी मिळाले, ते बौद्ध झाले आणि तो धर्म जगामध्ये वाढला. आणि शंकराचार्यांनी भारतामध्ये भिक्कूंच्या कत्तली करून तो धर्म संपवलेला होता कारण वर्णव्यवस्थेचा बौद्ध धर्म हे करत नव्हता. तुम्ही समजा त्यावेळी जर बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा बदला घ्यायचा ठरवला असता, बाबासाहेब हिंदू दृष्टी म्हणायचं असतं तर त्याच वेळी जर असतं तर साधं गणित आहे. आता तुम्ही सामाजिक समीकरणं बघा, आता जी थोडी सामाजिक न सांगताय तुमच्या लक्षात येते, तर मला विध्वंसक व्हायचं नाही आणि गाडगेबाबांना त्यांनी वचन दिलं आणि त्यांनी याच मातीतल्या बौद्ध धर्म स्वीकारला. 1956 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि मला वाटतं त्यांनी या हिंदू संस्कृतीवर या भारत मातेवर एक प्रकारे प्रेम आपलं दाखवून दिलेलं आहे. डॉक्टर साहेब खूप छान पद्धतीनं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. चर्चा ही अशीच चालू राहणार असली तरी वेळेचं थोडं बंधन आहे म्हणून शेवटचा प्रश्न सर्वेसर्वांना मी विचारण्याची धाडस करतो आहे. एक धाडस म्हणण्यामागं कारण असं आहे
की जयंती आणि मग जल्लोष मग डॉल्बी आणि मग तिथे नाचणं इतपतच बाबासाहेबांना अभिवादन करणं आहे का? वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या हृदयात असायला हवेत, वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यात असायला हवेत, त्यांचे विचार आपल्या डोक्यात असायला हवेत, काय सांगा सर? सर थोडासा विषय अवघड आहे, विषय अवघड आहे, याची मी दोन प्रकारे तुम्हाला उत्तर देतो. सर आता मनुष्य हा उत्सव प्रिय आहे, प्रत्येकाला उत्सव साजरा करावा लागतोय. बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायाला सांगितले की हिंदू देव देवताची पूजा अर्चा अंधश्रद्धा करायची नाही. बरोबर, ह्या समाजाला उत्सवासाठी काय असं त्यांनी इतर धर्म काय ठेवलेले नाहीत. आणि प्रत्येकाला वाटते की ज्या माणसानं आम्हाला प्रकाश दाखवला, ज्या माणसाला आम्हाला माणूस म्हणून अधिकार दिले, ज्या माणसाने आम्हाला सूर्य दाखवला, आणि त्या माणसाच्या स्मृती प्रत्यर्थ आम्ही उत्सव साजरा करू नये का? बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या जयंतीविषयी म्हणले होते की छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा. त्यांनी स्वतःच्या जयंतीला विरोध केला होता. अच्छा. बाबासाहेब हयात असताना त्यांच्या अनुयायांनी जयंती साजरी करायचा निर्णय घेतला आणि एक थैली जमा केली होती. बाबासाहेबांनी म्हणले की माझी जयंती साजरी करायची नाही, माझा उत्सव करायचा नाही, आणि ती थैली त्यांनी घेतली. आणि त्यावेळेस एक मडके बाबा म्हणून होते, चांगलं सामाजिक काम करत होते, आणि त्यांनी ती थैली त्या मडके बाबाला देऊन टाकली आणि माझा जय जयकार करू नका म्हणले. ते त्यांचं मोठेपण होतं. पण आता आंबेडकर अनुयायांनी त्यांना ज्यांनी प्रकाश दाखवला, त्या आता हिंदू धर्माचे फटाके उडवून दिवाळी साजरी करतात. इतर समाजामध्ये नवरात्र साजरे करतात, सण साजरे करतात, प्रत्येक जण करतात. आंबेडकर अनुयायांनी आंबेडकर जयंतीला उत्सव करण्यामध्ये गैर नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना साजेल अशा पद्धतीचा उत्सव साजरा केला पाहिजे. आता जे डॉल्बी सारखं जे हेडीस प्रदर्शन आलंय, दारू प्यायचं, हजारो लाखो रुपये खर्च करायचे आणि धिंगाणा घालायचा, यापेक्षा बाबासाहेबांची गाणी म्हणा, बाबासाहेबांविषयी एकत्रित या, मिरवणुकीला या, सर्व लोक एकत्रित येतात, एक प्रकारचं गॅदरिंग होत आहे आणि विचारमंथन होत आहे. आणि नाही म्हणलं तरी आंबेडकरी समाज वाचतोय बरं का, असंही काय नाही, वाचन आहे हे आहे. फक्त हे जे काय हेडीस प्रदर्शन आहे, एवढा करोडो रुपये लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा समाजातले गरीब मुलं हिरावीत. एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक मंडळाने 5 मुलं जेएनयूला दिल्लीला पाठवावेत यूपीएससीच्या अभ्यासाला, आणि ती 5 मुलं कलेक्टर झाली की बाबा बाबासाहेब आंबेडकरला आदर्श ठेवून तू तुझं आयुष्य जीवन जग, तो व्यक्ती खरोखरच तळागाळातल्या लोकांसाठी शासकीय योजना घेऊन जाईल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत अशा पद्धतीची भूमिका होईल. याने हे उत्सव करावेत, फक्त हेडीच प्रदर्शन करू नये आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असे एक 5 विद्यार्थी परदेशात पाठवावेत, 5 विद्यार्थ्याची इंजिनिअरिंगची फी भरावीत, 5 विद्यार्थी मेडिकलच्या एखाद्या गरीब विद्यार्थ्यासाठी त्याची नीटची फी भरावी आणि बाबा बाबासाहेबांच्या विचारातून तुला आम्ही घडवतोय अशा पद्धतीचा दुहेरी करावा. तुम्ही एकत्रित या, उत्सव साजरे करा, कारण बाबासाहेबांनी शाहू महाराजांचा जयंती सणासारखी साजरा करा म्हणले म्हणजे त्यांना आम्ही ते स्वतःचे म्हणणार नाहीत हे नक्कीच आहेत, पण शाहू महाराजांची जयंती तुम्ही सणासारखी साजरी करा असा संदेश देणारे बाबासाहेब, त्यांच्या जयंतीला आम्ही सण केला तर बिघडलं कुठं? नाही सर, बरोबर आहे तुमचं. माझा एक समाजाला प्रश्न आहे की बाबासाहेबांचा सण आम्ही साजरा केला तर बिघडलं कुठं? फक्त आता बाबासाहेब हे प्रज्ञाशील करुणा सांगतात, बाबासाहेब हे बौद्ध धर्माच्या 5 प्रतिज्ञा देतात, मी दारू पिणार नाही, मी व्यसन करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, त्याचं पालन करून जयंती साजरी केली पाहिजे आणि हे खऱ्या अर्थानं चांगली जयंती होईल. डॉक्टर प्राध्यापक सिद्धराम सलोदे यांनी हे महत्त्वाच्या म्हणजे थोड्याशा नाजूक प्रश्नावर खूप छान उत्तर दिलेलं आहे. खरोखर दर्शको ते तुम्हालाही पटण्यासारखं आहे. जे युवक आहेत, जे ऐकतायत, त्यांनी थोडासा विचार करावा अशी माझी विनंती आहे. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी वेळात वेळ काढून प्राध्यापक सलोदे सर या ठिकाणी आले, मी त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे थांबूयात. त्याबद्दल डॉक्टर सलोदे यांना विशेष आभार मानत मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका, मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका.